तेलुगू भाषिकांबरोबरच वंचितांना शिक्षण मिळावं हाच आमचा ध्यास असं प्रतिपादन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी व्यक्त केलं पद्मशाली समाजातील मुला मुलींबरोबर वंचित व बहुजन समाजातील सर्वांना शिक्षण मिळावं या हेतूनं पद्मशाली शिक्षण संस्था कार्य करत आहे येणाऱ्या काळात नवीन शिक्षण धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात जे बदल होणार आहेत त्या सामोरे जाण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असे प्रतिपादन उद्घाटक पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी केलं पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला महिला महाविद्यालयात बी सी ए विभागाकडून स्किल्स युअर नीड कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी हे होते व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ टी एन शिंदे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल विजय कुमार गुल्लापल्ली रमेश बोद्दुल आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर टी एन शिंदे यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक गायत्री बेनगिरी यांनी केलं उपस्थितांचं आभार प्राध्यापिका विद्या बिर्रू यांनी मानलं या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापिका वैष्णवी मद्राल प्राध्यापक नितीन कोडम प्राध्यापक नरेंद्र मेरगू शिवाजी चिंता संजीवनी सादुल अनिल सरगम तसंच विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या